नाही कुणाच्या बापाचा, रस्त आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचा, रस्त आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाच्या मान्य करा, नाही तर खुर्ची खाली करा, आमच्या मागण्या पूर्ण करा, नाही तर खुर्च्या खाली करा, जनतेचा कंबरडे मोडणाऱ्या महानगरपालिकेचा, जनतेच्या कंबरडे मोडणाऱ्या महानगरपालिकेचा रस्ता झालाच पाहिजे, मान्या पूर्ण करा, आसरा ते अमन चौक पर्यंत रस्ता झालाच पाहिजे पाटीलच्या, जाणून बुजून आसरा ते अमन चौक आणि लोकमान नगर हे दाट मुस्लिम लोकवस्ती असलेला रस्ता आहे. जाणून बुजून याला दुर्लक्ष केला जात आहे, कारण की मागच्या 2 वर्षापासून या रस्त्याला लक्ष वेधत आहोत आपल्या महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांचा, तरी पण हे रस्ता होत नाही. डिमार्ट ते आसरा चौक रस्ता झाला, परंतु आसरा चौक ते अमन चौक रस्ता का होत नाही, हेच मागणीकरिता आम्ही आज आयुक्त साहेबांपाशी धरणे आंदोलन करत आहे महानगरपालिकेच्या समोर. आणि आता आयुक्त साहेबांनी अजूनही आम्हाला ते ठोस आश्वासन नाही दिलं, तर आम्ही रोज इथं येऊन आयुक्त साहेबांच्या कॅबिनसमोर घंटा वाजवत राहील, आणि आयुक्त साहेबांना जोपर्यंत जाग येत नाही तोपर्यंत आम्ही ते घंटा वाजवत राहील. अजून आमची ही मागणी आहे तुमच्या प्रसारमाध्यमांथ्रू की आयुक्त साहेबांनी या रस्त्याचा लवकरात लवकर निवारण करावा, कारण लोकांना खूप त्रास होत आहेत आणि लोकांना वेगवेगळ्या आजारांना या रस्त्यामुळे समोर जात आहेत. तर एवढीच मागणी आहे, एवढी मागणी आमची पूर्ण करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता माजी नगरसेवक तिथं तौफिकभाई पहलवान, अजहरभाई हुंडेकरी, तस्लीम शेख, वैदाभिषेक एमआयएमचे होते, आता त्यांनी राष्ट्रवादीत गेलेत. अजहर हुंडेकरी एमआयएममध्ये आहे. पिछले 2 साल पहिले भी मैंने निवेदन दिया है शिवराज संघटना के थ्रू, तो 2 साल से पीछे लगा हूँ, लेकिन कोई बंदा इसके पीछे या इसके ऊपर आमदार रन दे, पालक मंदिर रन दे. राष्ट्रवादी छोड़ने का कारण यही रहा मेरा कि मैं उपाध्यक्ष था राष्ट्रवादी का, रहते हुए हमारा राष्ट्रवादी का पालक मंत्री था, तब भी दत्ता मामा भरने ने मैं 10 बार निवेदन दिया दत्ता मामा भरने को, लेकिन उनके कान पर जूं नहीं रेंगी, क्योंकि उनको ऐसा लगता है कि बस हमारे मत चाहिए, हमारा काम, हमारा विकास नहीं होना चाहिए.